साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अखेर भाजपमध्ये दाखल होणार आहेत. याबाबत खुद्द उदयनराजेंनीच माहिती दिली आहे. सोशल मीडिया ट्विटरवर त्यांनी ट्विट केलंय. दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दिल्ली येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश असं त्यांनी म्हटलंय. असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. उदयनराजेंनी ट्विटरवरून एक इमेज शेअर करत आपल्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. आपल्या ट्विटमध्ये उदयनराजे म्हणतात, दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी दिल्ली येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश. उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होणार आहेत. उदयनराजेंनी आपल्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत अशी आशा करत म्हटलंय, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. आपले हेच प्रेम आणि आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी आपला भाजप प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपची महाजनादेश यात्रा रविवारी साताऱ्यात पोहोचत आहे. या प्रसंगी भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर ते महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसलेंच्या पक्षांतरावरून राजकीय वर्तुळात खलबत्ता चालली होती. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.